जमिल्ल्या सगळ्यांक माये मोगाचो नमस्कार. आज आमी हांगा मोठ्या संख्येन जमिल्ले आसा आणि ताजे कारण आम्ही तुमकां सांगपाची गरज ना. आणि येता त्या 7 तारखेक भारतातली सगळ्या जगातली मोठी लोकशाही हाची निवडणूक आमच्या गोयात असा आणि सबंध भारतात साधारण 2 महिने प्रत्येक राज्यात वेगळ्यावेगळ्या घटकाक वेगळ्यावेगळ्या तारखेक ही निवडणूक दवरलेली असा. आणि गोय साऊथ आणि नॉर्थ गोवा ह्यो दोन्ही ज्यो कॉन्स्टिट्युएन्सीज असा ती निवडणूक 7 तारखेक असा आणि त्या खातीर मोठ्या मताधिकान आमचे जे 2 उमेदवार असा तांकां निवडून हाडपा खातीर आम्ही हांगा सगळे जमल्या. म्हजे बरोबर ह्या व्यासपीठार आमचे गोयचे मुख्यमंत्री बाब डॉक्टर प्रमोद सावंत, आमच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे स्पीकर बाब रमेश, हांगा जर आशिल्ले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सगळे पदाधिकारी, जे 2 उमेदवार उभे रावल्या दोन्ही हातूंत, ते नॉर्थ गोवा कॅन्डिडेट माननीय श्रीपाद नायक, आमच्यो साऊथ गोवा कॅन्डिडेट बाय पल्लवी धेपो, म्हज्या विधानसभेतले सगळे मित्रमंडळ, आमदार, मंत्रीगण, मगो पक्षाचे अध्यक्ष, हांगा आशिल्ले भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी, म्हजे मुखार बशिल्ले सगळे सरपंच, पंच, जिल्हा काउन्सिलर मोठ्या संख्येन दबाज्यान हजर आशिल्ले, सगळ्या वाठारांतल्यान आयिल्ले सगळे म्हजे मोगाळ भाव भयणी, पत्रकार, मिडिया. सगळ्यात पयली हांव गोयच्या प्रत्येक मतदारसंघातले आमचे जे ग्रामदेव ग्रामदेवी असा तिका विनम्र वंदन करता. आमच्या गोयच्या साहेबाक आणि गोयच्या साहेबिणीक विनम्र अभिवादन करता. आणि एकूच स्लोगन दिता, जो स्लोगन सुरुवातीक आम्ही म्हणूया, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मित्रांनो, आज ही जागृताय जावपाची गरज असा आणि ही जागृताय प्रत्येक गावातल्या वाड्या वाड्यार वचून करपाची गरज असा. कारण येणाऱ्या 7 तारखेक आमचो विजय हो निश्चित असा, पण आमकां आमचे मार्जिन वाढोवपाक जाय. आणि मार्जिन जर वाढयतलो जाल्यार प्रत्येक कार्यकर्त्यान, मतदारान प्रत्येकाक हातभार लावपाक जाय. आणि जो पर्यंत आम्ही हे करना तो पर्यंत आमचे मार्जिन वाढचे ना असे म्हाका दिसता. आणि ते तुमच्या हातांतल्यान आमचे पर्यंत येऊपाक जाय. सबका साथ सबका विकास हाजे बरोबर सबका आशीर्वाद, म्हणजे तुमचो आशीर्वाद आयले शिवाय आम्ही सबका साथ सबका विकास करू शकचे ना. आणि त्या खातीरच तुमचे कडे मागता की ही जी निवडणूक असा त्या निवडणुकीक आमकां स्पर्धा ना. काँग्रेस इंडियाचो गोयचो जाहीरनामो पळया, हांव नको कितले लोकांनी तुम्ही वाचलो असो. तेच विषय रेल्वे डबल ट्रॅक, कोळसो, उदरगतीची कामां. आणि रेल्वे कोकण रेल्वे जेव्हा चालू झाली त्यांना हेच आंदोलन करताले आणि आज हेच कोकण रेल्वे बसून वयर होता दिल्ली आणि मुंबई.
हांव आतांच एनवायरमेंट मिनिस्टराकडे उलयतालो आनी कोळसो आमी वाडयलो काय कितें. एनवायरमेंट मिनिस्टरान म्हाका सांगलें की कोळसो वाडपूच ना म्हणून. कोळसो कोणी हाडलो गोंयांत? काँग्रेसीन हाडलो. काडा आनी पळया, इतिहास रोखडे विसरता. इतिहासाच्या नोंद परत परत लक्षांत हाडपाक जाय. आणि जो कोळसो काँग्रेसीन गोंयांत हाडलो तोच कोळसो अजून पसून तितलोच गोंयांत येता. आता ह्याका जबाबदार कोण? आणि तुम्ही ते तुमच्या जाहीरनाम्यात घालता, म्हणजे तुमचे कडे पॉइंटूच ना जाहीरनाम्यात घालपाक. सागरमाला प्रोजेक्ट जर जाता आसत आणि नवे नवे जेटी जर बांधता जाल्यार थंय परत कोळसो म्हणटा. तुम्ही पयली सागरमालात कितें आसा ते पळोवपाक जाय. खरेंच तातूंत ते घातनाकाय कितें हे पळोवपाक जाय. कारण सागरमाला हो कनेक्टेड टू जेटीज आशिल्लो आणि जेटी जेन्ना बऱ्यो जाता तेन्ना दळणवळण जी सेवा आसा ती बरी जाता. आज हांकां उदरगतीचें काम कांयच ना. जो उदरगतीचो 2014 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आतांच येतले आणि ते तुमकां संबोधीत करतले. 2014 ते आज पर्यंत गोंयाचेर विश्वास दवरून जवळजवळ 30,000 कोटी रुपया गोवा सरकाराक दिल्या आणि तातूंतले मेजर जे काम आसा पळय ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ रोड्स, वॉटर सप्लाय आणि बाकीचे सगळे पॉवर आणि इतर. मित्रांनो, एक लक्षात दवरा, 2014 पहिले आम्ही या सरकार कोणाचे आशिल्ले? उदरगती खातीर तांणी कितें केलें? जुवारी ब्रिजाचो 3 फावटी फाउंडेशन स्टोन ह्या लोकांनी घालो. एकदाय जुवारी पुलाचो खांब घालपाक प्रयत्न करूं ना. पूण जेन्ना प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी झाले आणि एमओएसटी एमओआरटीएच मिनिस्टर नितीनजी गडकरी झाले आणि त्यानंतर आमचे चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर आणि ताजे बरोबर आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आणि तो सुरुवात केलो आणि त्यानंतर कंप्लीट करून लोकार्पणही केलो. 3,500 कोटीचो प्रोजेक्ट आज लोकार्पण केलो असा. आय एम प्राऊड, कारण हा एक तातूंतलो ल्हानसो सहकारी तांचो आशिल्लो. मित्रांनो, दुसरी गोष्ट घ्या, गोंयांत जवळजवळ 251 किलोमीटरचे नॅशनल हायवे नेटवर्क आसा. हे नेटवर्क जेन्ना आमी हातांत घेतले तेन्ना आमकां खबर नाशिल्लें की हे नेटवर्क आमचे कडेन जातलें की ना काय म्हणून. पूण पयल्याच धपक्याक जवळजवळ 120 किलोमीटर नेटवर्क माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीन आणि नितीनजी गडकरीन आमकां पास करून दिले. आज ते डॉक्टर प्रमोद सावंत कंप्लिशनाक व्हरता. हाचो अर्थ कितें? आणि आज तुमी जाहीरनाम्यात काँग्रेसचे पळया. जाहीरनाम्यात ते बरयता की आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वर्कांक गोंयांत घेतले म्हणटा. कसली स्वताची काय गोंयची काय गोंयच्या लोकांची हे विचारपाची गरज आज आमकां आयिल्ली आसा. मित्रांनो, ती दुसरी गोष्ट डिस्क्वालिफिकेशनाचेर उलयता. 1980 गजाल इतिहास खूब जाणांक खबर ना. एका रातीत अर्सांतल्यान इंदिरा काँग्रेस कोण गेले सगळे जगाक खबर आसा. निवडून आयले अर्स म्हणून आणि एका रातीत गेले खंय? इंदिरा काँग्रेस. आम्ही विसरू शकना. आणि आमचे आमदार फोडून आज म्हणता डिस्क्वालिफिकेशन जो ऍक्ट असा ते चेंज करता. आमदार कोणी? म्हाका आणि म्हज्या भावाक दीपकाक. म्हाका आणि म्हज्या भावाक दीपकाक 1 वर्ष एमजी असतानाच भायर दवरलो. आता ह्यो सगळ्यो गोष्टी असताना आणि तातूंत आशिल्ले कोण? आज जो पळय ऑपोजिशन लिडर असा ताजो बापायक मिनिस्ट्री मेळपा खातीर हें केलें, ताजे काकाक मिनिस्ट्री मेळपा खातीर हें केलें. आणि आज जाहीरनाम्याक ते सांगता
की आम्ही हो एक्ट चेंज करता म्हणून. हो एक्ट तुम्ही त्या वेळार चेंज करपाक जाय आशिल्लो तुमच्या सरकार आसताना, आता न्हय. कारण जो पळय करता ताका भरता अशें म्हणटा. आज तांची परिस्थिती ती जाल्ली आसा. आणि ही उदरगत करता आसताना आनी एक विशय हांव म्हणटा, व्हेरी इम्पॉर्टंट, जो ओपिनियन पोल जालो, ओपिनियन पोला बद्दल हांव सलाम करता, त्या बद्दल दुमत ना. पूण वॉट अबाउट आमचे जे 1961 आंदोलन जाले गोंया स्वतंत्र, ताचे विशीं तुमचे मत कितें? थंय तुमी खंय आशिल्ले? ओपिनियन पोलाचेर तुमी उलयता, पूण गोंय स्वतंत्र जाता ताचेर तुमकां पांय पडलेलो ना. जे मनीस ओपिनियन पोला आशिल्ले ते गोंय स्वातंत्र्याक आशिल्ले ना. 2, 3, 4 लक्ष्मीकांत भेंब्रे जो आमचो विजय सरदेसाय आसा ताचो मामा, दोनी कडे आशिल्लो. पूण बाकीचे हे जी पळय एणावळ आसा हे कांय करपाक तयार ना, ते नाशिल्लेच तातूंत. आनी त्या खातीरूच आमी एक लक्षांत दवरया, ही फटींगपणाचे जाहीरनामे जे आसा ते कुशीन दवरया. कारण ह्या जाहीरनाम्यांत गोंयची प्रगती जावची ना. हांव तुमचे कडेन रिक्वेस्ट करता, येता त्या 7 तारखेक सगळ्यांनी आपले सोयरे दायरे मित्र परिवार जे जे गोंयांत आसा तांकां सांगपाची गरज आसा. आनी तांकां एकूच सांगपाचें की आमचे चीन हे कमळ आसा, आमचे 2 उमेदवार उबे आसा, नॉर्थाक बाब श्रीपाद नायक आनी साउथाक बाय पल्लवी देपो. आनी ह्या दोगांचेरूय शिक्को मारून तुमी भरघोस मतांनी निवडून हाडचें हें सांगपाची आमकां गरज आसा, तें आमी करुया अशें नमूद करता. आनी म्हजे 2 शब्द हांव आवर्तें घेता. जय हिंद, जय भारत.